यापुढे झोपडपट्ट्यांमध्ये उद्यान बांधावं की नाही असा प्रश्न पालिकेला पडावा अशी भीषण अवस्था आहे मालाड मधल्या उद्यानाची. खारोडी येथील अली तलावाच्या शेजारी असणारं पालिकेचं हे उद्यान 2015 साली बांधण्यात आलं. पालिकेने उद्यान तर बांधलं पण त्याची व्यवस्था लावली नाही. उद्यानाचा प्रवेशद्वार तुटल्यामुळे ते दोरीने बांधून ठेवलंय. आत शिरतात दिसतात कचऱ्याचे ढीग. सुरक्षा रक्षकाची खोली या कचऱ्याच्या ढिगात हरवून गेली आहे. इथले झोपाळे तर गायबच झाले पण त्याऐवजी चिंध्या लोंबकळत आहेत. सीसॉच्या तर फक्त आठवणीच उरल्यात. नाही म्हणायला एक घसरगुंडी शिल्लक आहे, तिची अवस्थाही अशी. आता इतकी दुरवस्था झाल्यावर अतिक्रमण नाही झालं तर नवल. सावलीसाठी बांधलेल्या छपराखाली कुणी आपला संसार थाटलाय. एका ठिकाणी तर साईबाबांचा फोटो लावून मंदिरच उभं केलंय. या जागेचा वापर झोपण्यासाठी होतो. उद्यानात एक दलदलीची जागा आहे. यात हिरव्यागार वनस्पतींची दाटी झालेली दिसते. त्यातही इथल्या लोकांनी कचरा टाकून ठेवलाय. संपूर्ण उद्यानात कुठेही हिरवळ दिसत नाही, सारं काही भकास दिसतंय. लाखो रुपये खर्च करून पालिका उद्यान उभारत असेल तर तिथे किमान सुरक्षा व्यवस्था असू नये का? आता या भकास उद्यानाचं पुढे काय होणार हे निवडणुकीनंतरच कळेल असं दिसतंय. लोकमत मुंबईसाठी नमिता झुरीचा रिपोर्ट, मालाड.